ब्रेक नंतर महासुगंध मध्ये आपलं स्वागत. आपण बनवणार आहोत कोलमाचे वडे. त्यासाठी लागणारं साहित्य लिहून घ्या. कोलमाचे वडे साहित्य: चिरलेली कांद्याची पात, कोथिंबीर एक वाटी, कोलिंब एक वाटी, अंडी दोन, किसलेलं आलं एक टेबलस्पून, लसूण एक टेबलस्पून, लाल तिखट एक टेबलस्पून, हळद एक टीस्पून, मीठ चवीनुसार. साहित्य आपण बघितलं, आता वळतोय कृतीकडे. कसं करणार आहोत सुरुवात? पहिला कोथिंबीर आलं, आपले हे कांदा, लसूण, आपले कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे मिक्स कापलेलं आहे. बरं, हे घ्यायचं आहे पहिलं. ओके, बरं. काय टाकणार आहोत? कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकलेली ह्याच्यात. बरं. आणि आता हे आलं टाकायचं आहे. आलं खिचलेलं आहे. अच्छा, हे टाकायचं ह्याच्यात. बरं. आणि ह्याच्यात लसूण टाकायचं आहे. पुढे काय टाकणार आहे? आता कोलिंब टाकणार आहे. बरं. साधारण किती घेतली आपण कोलिंब? कोलिंब वाट्यावर भेटतो असा काही वजनावर नाही देत आम्हाला. बरं. मग आम्ही एक वाटा असं घेतलंय. एक वाटा 50 रुपयाला असं घेतो आम्ही. त्यावर त्याप्रमाणे करतो सगळं. ठीक आहे. पुढे काय टाकायचं? आता मीठ टाकते. मिरची मसाला. बरं. आगरी मसाला. आगरी मसाला. बरं. 1 ते 1.5 चमचा. ठीक. थोडीशी हळद. आणि ह्याच्यात राहिलं हे अंडा. एक अंडा, दोन अंडे? दोन अंडे घेतले. अच्छा. ह्याचे मिक्स करायचे. चमचा लागेल? हां, हाताने करते. बरं. म्हणजे टाकायला बरं पडेल मला मिक्स करायला. झालं? पुढे काय करतं? आता मिक्स करायचे हाताने. ठीक आहे. अंड का बरं आपण घातलं याच्यामध्ये? अंड घातलं म्हणजे त्याच्यामध्ये ना घट्टपणा येते, मस्त दिसायला छान दिसतात. फुटत नाही अंड. अच्छा. वडा वडा फुटत नाही म्हणून बाइंडिंग चांगलं होतं अंड्यामुळे. आणि छान ग्लेज पण येते, चवीला पण छान लागते. कोलिंब सुद्धा इथल्या वसईच्या खाडीमध्ये मिळते. आणि मला वाटतं एकदम बेबी बारीक बारीक कोळंबीचं असतं तो प्रकार आहे. तो प्रकार साफ कसं केलं जातं? ह्याला पकडायला सुद्धा साडीसारखं हे लागते, पाणी निचरा होऊन जाते. मग असा गोळा हाताने असं हाताने पिळून काढतात. मग ते एवढंसं हातात पेटते. बरं. ते एवढंच थोडा थोडा करताना ते घेऊन येतात बिचारे विकायला. बरं. पण आपण घरी आणलं त्याला साफ काय विशेष पद्धतीने करतो? हा, साफ करावं लागतं ना, कचरा असते त्याच्यामध्ये. काढी स्टरलाइज वगैरे करतो? काय करतो? साफ करावं लागतं हाताने. आपण साफ साफ करतो. कालवून झाले. हा, वडे बनवायचे हाताने टाकते मी. तेल टाका. शॅलो फ्राय करतोय आपण बेसिकली. बरं, इथे आपण कोलिंब वापरली वडे करण्यासाठी. आणखी कोणत्या माशाची रेसिपी होऊ शकते वड्या प्रकारामध्ये? वड्या प्रकारानंतर करायला गेले तर आपले ह्याचेच दुसरा प्रकार असते ना मोठा, कोलबी. बरं. कोलबी असते त्याचे पण वडे करतो आम्ही बेसन टाकून. अच्छा. कोलंबीचे थोडं बेसन टाकायचं आणि बटाटा पुश करून टाकायचं. बटाटा पुश करून टाकलं का मग नंतर मिक्स थोडंसं आलं लसूण कांदा टाकून करायचं. छान लागते.
म्हणजे जर तुम्हाला कोळी मिळाली नाही तर कोलंबीचे सुद्धा असे प्रकार होऊ शकतात चमचमीत. हा हे सीझनलाच होते. अच्छा. हा उन्हाळ्यामध्येच येतात हे. अच्छा. पावसाळी नसतात, उन्हाळ्यातच येतात. थंडीला, पावसाळ्या, उन्हाळ्याला येतात. थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये येतात. पावसाळ्यात नसतात हे हा प्रकार. हे बघ झटपट होते. हा हे पटापट होते. रेग्युलर कांदा कापू शकतो आणि तो पण टाकू शकतो पुश करून बारीक. अच्छा. कांद्याला म्हणजे भरपूर जरा लाल होते. पातेला लाल नाही होत वडा. आता आपण दोन्ही बाजूने छान ह्याला गोल्डन ब्राउन केलं की रेडी झाले. बरोबर झाले. रेडी. अशा प्रकारे आपले कोलिमचे वडे रेडी होत आहेत. दोन्ही बाजूने आम्ही याला गोल्डन ब्राऊन करून घेतोय. तुम्ही लिहून घ्या ह्याचा झटपट रिकॅप. प्रथम एका बाउलमध्ये कापलेल्या कांद्याची पात, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेलं आलं, लसूण, कोलिम लाल तिखट, हळद, अंडी आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा. नंतर मिश्रणाचे वडे करून पॅनवर परतून घ्या. अशा प्रकारे कोलमाचे वडे तयार. अशा प्रकारे आपले कोलिमचे वडे रेडी झालेले आहेत. आणि मी रेडी झालेले हे कसे झालेत हे सांगण्यासाठी वाव छान खुशखुशीत आणि खमंग झालेले आहेत. एरवी आपण हा प्रकार कशाबरोबर खातो? तांदळाची रोटी. अच्छा. म्हणजे हा मेन कोर्सचा प्रकार आहे. हा प्रकार कोलिम बारीक प्रकार आहे कोलमचा. बरं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने आगरी समाज ह्याला तांदळाच्या भाकरीबरोबर खातात. तुम्ही सुद्धा जर पारंपरिक पद्धतीचं आगरी जेवण घरी बनवणार असाल तर हा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे. म्हणजे जरी आपण चिकनचे कबाब वगैरे घरी बनवतो तशाच पद्धतीने कोलिमचे वडे नक्की ट्राय करा. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला सुद्धा आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता: जय महाराष्ट्र, 301 वास्तू प्रेस्टिज, न्यू लिंक रोड, अंधेरी वेस्ट, मुंबई 400053. वेबसाईट आहे www.jaymaharashtranews.tv. आता आपली भेट महासुग्रणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.